प्रवरा फुटवेअर संगमनेर 30 जून 2024 पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल, शूज, सॅन्डल्स, सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्निकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 90 11 777 128. सध्या वीज बिलांची भरमसाठ आकारणी महावितरण कंपनीकडून सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कर्जुले पठारांतर्गत वीज उपकेंद्रातून महावितरण कंपनीनं ग्राहकांना 2 दिवसांपासून अंधारात ठेवलंय. खारगाव येथील महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले दोनही फोन बंद ठेवून आपली जबाबदारी किती गंभीर आहे याचं दर्शन घडवलंय. या उपकेंद्रातून पठार भागातील सारोळे पठार, सावरगाव घुले, वरुडी पठार, जवळे बाळेश्वर, महालवाडी, गुंजाळवाडी पठार, कर्जुले पठार यांसह 40 गावांना वीज पुरवठा होत असतो. कर्जुले पठार सबस्टेशनला तांत्रिक बिघाड झाला होता. या कनिष्ठ अभियंत्यानं याची पूर्वकल्पना आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर पत्रकार बाबासाहेब कडू यांनी या घटनेची माहिती मुख्य अभियंता अनिल थोरात, त्याचबरोबर उपकार्यकारी अभियंता पाटील यांना दिली. त्यानंतर त्यांनी वायरमन यांना सांगून हा विद्युत पुरवठा 2 दिवसानंतर मलमपट्टी करून काही प्रमाणात सुरू केला. या सबस्टेशनला तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्त करणाऱ्या ठेकेदारांनाही महावितरण कंपनी कायमच पाठीशी घालतीये. 24 तास संपूर्ण पठार भाग अंधारात ठेवून ही संबंधित कंत्राटदार कंपनी आज या सबस्टेशनला येऊन बिघाड दुरुस्त करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी दिली. भ्रष्टाचाराच्या कुंपणाखाली वावरणाऱ्या या कंत्राटदाराला वीज वितरण कंपनीतील अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप पठार भागातील नागरिकांनी केलाय. अनेक दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा सातत्यानं खंडित होत असतो. यावर महावितरण कंपनीनं उपाययोजना न केल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा पत्रकार बाबासाहेब कडू यांनी दिलाय. कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांचं काम समाधानकारक राहिलं नाही. ग्राहकांना कायमच अरेरावीची उत्तरं देऊन वेळ मारून नेली जाते. पठार भागातील अनेक गावांचा आणि शेतीपंपांचाही विजेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणी या भागाचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्याकडे देखील ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्यात. त्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांना या प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र कनिष्ठ अभियंता घारगाव यांनी या आदेशालाही केराची टोपली दाखवली. येथील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी पठार भागातील नागरिकांनी केली आहे. पठार भागातील या 40 गावातील वीज पुरवठा कायमच खंडित होत असतो. यावर महावितरण कंपनीनं कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे. संपूर्ण पठार भाग अंधारात असतानाही कनिष्ठ अभियंता थोरात या सबस्टेशनकडे फिरकले देखील नाही. पठार भागातील नागरिकांचे सातत्यानं फोन येत असल्यामुळे या कर्तव्यदक्ष कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी आपले दोनही फोन बंद करून ठेवले. त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी संबंधित सबस्टेशन अंतर्गत असणाऱ्या वायरमन लोकांना सूचना देऊन हा वीज पुरवठा रात्री 9 वाजता सुरू केला. घारगावमधील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांची तक्रार पठार भागातील नागरिकांनी वरिष्ठांकडे केली आहे. कनिष्ठ अभियंता दीपक थोरात या व्यक्तीला वारंवार सूचना देऊन आपणच कंटाळलो असल्याची कबुली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशा या निर्दयी कनिष्ठ अभियंत्याची घारगाव उपकेंद्रातून तात्काळ बदली करण्याची मागणी पठार भागातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा महावितरण कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता गावागावातील शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा पठार भागातील नागरिकांनी दिलाय. बाबासाहेब कडू सह नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.